पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे या अकार्यक्षम असून त्या आमच्यावर मनमानी करतात असे गंभीर आरोप करत महसूल कर्मचारी संघटना व तलाठी संघटना यांनी पारनेर तहसील कार्यालयासमोर दिनांक 25 ऑगस्ट पासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. एकतर तहसीलदार ज्योती देवरेंची बदली करा, अन्यथा आमच्या सर्वांच्या तालुक्याबाहेर बदल्या करा अशी मागणी महसूल कर्मचाऱ्यांनी केली आहे. महसूल सहायक संघटनेचे अध्यक्ष महेंद्र रोकडे व तलाठी संघटनेचे अध्यक्ष SU मांडगे यांच्यासह तहसीलदार कार्यालय अधिकारी सर्कल तलाठी आदींसह तब्बल 48 कर्मचाऱ्यांनी आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला. आम्ही आमच्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, आयुक्त नाशिक, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांना दिल्याचे सांगितले आहे. मात्र तहसीलदार ज्योती देवरे यांना त्यांच्या कोरोना काळातील चांगल्या कामाची दखल घेत राज्य पातळीवरील पुरस्कार तसेच कोरोना योद्धा पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यांना त्या काळात कार्यक्षम, डॅशिंग तहसीलदार अशा विविध उपमा दिलेल्या बातम्या विविध दैनिके व न्यूज चॅनल्समधून झळकल्या होत्या. मग अचानक त्या मनमानी कशा करू लागल्या हा सुद्धा एक चिंतनाचा विषय आहे. आणि त्यांची मनमानी समजायला महसूल सहायक व तलाठी संघटनेला तब्बल 2 वर्ष कशी लागली, या आंदोलनाला राजकीय वास तर नाही ना, असे अनेक प्रश्न सध्या जनतेमधून चर्चिले जात आहेत. मात्र आंदोलकांच्या नेमक्या मागण्या काय आहेत हे सांगण्यास आंदोलकांनी नकार दिल्यामुळे या आंदोलकांचा बोलविता धनी कोण असा प्रश्न सध्या निर्माण होत आहे. याबाबत तहसीलदार देवरे यांना विचारणा केल्यावर सदर आंदोलनाबद्दल मला काहीही कल्पना नसून सदर आंदोलनाचे कुठलेही पत्र आपणास प्राप्त झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. या आंदोलनाचा नागरिकांना त्रास होऊ नये याची काळजी घेत नागरिकांनी कामे वेळेतच होतील असेही देवरे यांनी सांगितले. दरम्यान महसूल सहायक व तलाठ्यांनी सुरू केलेल्या कामबंदमुळे सामान्य नागरिक व शेतकऱ्यांच्या आतुरात नुकसान होताना दिसत आहे. याबाबत विचारणा केल्यावर प्रतिक्रिया देताना नेमक्या काय म्हणाले आहेत पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे तसेच आंदोलक, पाहूयात बातमी विस्ताराने. मला तर या आंदोलनाची अधिकृतरित्या कोणतीही माहिती नाहीये. सोशल मीडियावरील माध्यमातून, सोशल मीडियामधून मला 41 पानाचं निवेदन यांचं आहे काही कर्मचाऱ्यांचं हे मला कळलेलं होतं. तर मी आज कार्यालयात आली असता कार्यालयाच्या पोर्चमध्ये काही कर्मचारी मला बसलेले दिसून आलेले आहेत. मात्र त्यांचं अधिकृत असं कोणतंही निवेदन माझ्यापर्यंत नाही, त्यामुळे कुठल्या त्रासातून त्यांना हे सारं करावं लागतंय याची मला माहिती नाही. त्याचप्रमाणे काही नागरिकही कार्यालयात आलेले होते. निघोज येथे एका शेतकऱ्याचा रस्ता खुला करण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाट पाहत आहे आणि मंडळाधिकारी निघोज हे कामबंद आंदोलनात आहेत असा संदेश त्यांना मिळाल्याने ते माझ्याकडे आले होते. तर कोणत्याही नागरिकाचं कामाची गैरसोय या ठिकाणी होणार नाही याची पूर्ण व्यवस्था मी घेतलेली आहे. नायब तहसीलदार कारकून आणि अव्वल कारकून कार्यालयामध्ये उपस्थित आहेत. त्यामध्ये आत्ता मंडळाधिकारी शेकटकर हे जाऊ शकत नसल्याने त्यांचं आंदोलनाचं तसं अधिकृत निवेदन माझ्याकडे नाही आहे, परंतु ते जाऊ शकत नाही असं त्यांनी कळवल्याने जो काही पोलीस बंदोबस्त आहे त्याचे पैसे शेतकऱ्यांनी भरलेले असतात ते वाया जाऊ नये आणि जवळा येथील रस्ता केस जे आहे तिचा अंमलबजावणी व्हावी यासाठी मी नायब तहसीलदार माळवे यांना त्या ठिकाणी पाठवून त्या शेतकऱ्याची गैरसोय दूर करीत आहे. त्यामुळे या काही कर्मचारी जे बसलेले आहेत त्याची अधिकृत माहिती जरी मला नाही तरी ते बसलेले आहेत. 41 लोकांच्या सह्या आहेत एवढं माहिती आहे. तरी नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, म्हणजे प्रसंगी जर अशा तारखा दिलेल्या असतील आणि मंडळाधिकारी जाऊ शकत नसतील तो रस्ता ओपन करण्यासाठी, तर जवळा येथे नायब तहसीलदारांसमवेत मी स्वतः जाऊन तो रस्ता खुला करून देईल. त्यामुळे नागरिकांनी काळजी करू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये व त्यांच्या कामामध्ये कोणताही व्यत्यय येणार नाही. कामकाज कार्यालयाचं नेहमीप्रमाणे सुरू आहे हे आवाहन मी नागरिकांना या निमित्ताने करत आहे. आणि करोना कालावधीमध्ये ज्या ज्या काही अडचणी नागरिकांना असतील त्यांनी मला दूरध्वनीवरून कळवल्या तरी त्या ठिकाणी मी स्वतः किंवा नायब तहसीलदार किंवा कारकून, अव्वल कारकून किंवा माझे शिपाई हे यांना पाठवून आपण कामकाज पुढे. माझं नाव महेंद्र भाऊ रोकडे, महसूल सहाय्यक तहसील कार्यालय पारनेर, महसूल कर्मचारी संघटनेचा तालुका अध्यक्ष म्हणून. आम्ही गेले 1 वर्ष झालं
15/5/2020 रोजी शासन दरबारी निवेदन दिलेलं होतं. त्या निवेदनावर आज तागायतपर्यंत कुठल्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही आणि त्यामुळंच आम्ही पुन्हा त्या निवेदनाच्या धर्तीवरच परत 21/8/2021 रोजी पुन्हा शासन दरबारी लेखी म्हणणं निवेदन दिलेलं आहे. जोपर्यंत आमचे मागण्या मंजूर होत नाही आणि पुरावे पण दिलेले आहेत पण जोपर्यंत आमचं मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत आम्ही काम बंद आंदोलनाचा इशारा पूर्ण दिलेला आहे आणि ते शेवटपर्यंत काम बंदच राहणार आहे. सर्व कर्मचारी हे काम बंद करूनच संपात सहभागी आहेत. लेखी स्वरूपात दिलेले आहे मोजके मानलं ना थोडक्यात महत्वाचे त्याच्यात त्या आम्ही आज नाही देऊ शकत. ते लेखी स्वरूपात आम्ही शासन दरबारी मांडलेले आहेत तेच आम्ही शासन दरबारी आमचे सर्व प्रश्न मांडलेले आहेत. शासन दरबारी आम्ही सर्व प्रश्न लेखी स्वरूपात मांडलेले आहेत. ते निवेदन आपल्यासमोर आहे. याच्या व्यतिरिक्त आम्हाला आता मीडियासमोर काही बोलायचं. ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज पारनेर. मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.